येत्या 10 नोव्हेंबरला आपल्या भेटीला सुबोध भावे स्टारर एक नवीन सिनेमा येतोय, ज्याचं नाव आहे छंद प्रीतीचा। सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा सिनेमा संपूर्णपणे तमाशावर आधारित आहे आणि सुबोध यामध्ये एका ढोलकी वादकाचं कॅरेक्टर सादर करतोय। आता याबद्दल गप्पा मारायला सुबोध तर नाहीये, पण या सिनेमाचे दिग्दर्शक आणि यातले दोन कलाकार आज आपल्या सोबत आहेत। चला तर मग यांच्याकडूनच आपण या सिनेमाबद्दल आणखीन जाणून घेऊयात। सर्वात आधी तर या सिनेमाची सुरुवात कशी झाली ते आम्हाला सांगा। छंद प्रीतीचा चित्रपट माझ्या छंद प्रीतीच्या नावाच्या नाटकावर अवलंबून आहे। आम्ही त्या छंद प्रीतीच्या नाटकाचे प्रयोग करतो, तर ते प्रयोग पाहिल्यानंतर महाराष्ट्रातल्या काही प्रेक्षकांची पत्र आली मला की तुम्ही या नाटकावरती चित्रपट करा। त्यामुळे मी याच्यावरती पटकाचा संवाद लिहून ठेवले, पण या चित्रपटाचा खर्च खूप मोठा असल्यामुळं मला योग्य निर्माता मिळू शकला नाही। पण चंद्रकांत जाधव यांच्यामुळं याला एक चांगला निर्माता मिळाला की ज्याच्यामुळे चित्रपट आज आपल्यासमोर पाहायला मिळतो, आपल्याला आम्हाला दाखवता येतो। सिनेमामध्ये सुबोध ढोलकी वादकाच्या भूमिकेत आहे, या भूमिकेसाठी त्याचं कास्टिंग कसं झालं? की ढोलकी वादकाचा रोल हा अवघड होता, कारण नट पुष्कळ भेटतात पण त्यांना काय वाजवता येत नाही, आणि वाजवणारे पुष्कळ भेटतात पण त्यांना अभिनय येत नाही। हे दोन्ही गुण एकत्र असला माणूस मला पाहिजे तो म्हणजे सुबोध भावे। यांचं नाव मला निसिगंधा वाडने सांगितलं। या दरम्यान मी बालगंधर्व सिनेमा बघितला आणि बालगंधर्वमध्ये जो काही त्यांनी परफॉर्मन्स केला सुबोध भावेने त्याला तोड नाही। तर त्या चित्रपटामध्ये त्यांना लय, काल, ताल ह्या सगळ्या गोष्टीचं भान आहे। स्वर कसा असावेत, कुठल्या हरकतीला कशापैकी गळा आपला हल्ला पाहिजे, नसा नसा हलताना दिसतात, हे संगीताचं नॉलेज असलं म्हणून किमान रिदम पकडू शकतो। तर ते सुबोधकडून मला मिळालं आणि त्यांना भेटलो, कथा ऐकवली, त्यांना कथा आवडली, स्वतःची भूमिका आवडली आणि त्यांनी मान्य केलं। आता जरा आपण याच्या इतर कलाकारांबद्दल जाणून घेऊयात। खूप चॅलेंजिंग रोल मला असा ऑफर झाला होता आणि माझ्याबरोबर कास्ट होते, अपोजिट होते सुबोध भावे, तर ऑफकोर्स जरा प्रेशर पण होतं, नर्वस पण होते, पण फक्त एक स्वतःला आतमध्ये कुठेतरी आपण कन्फ्यूज असतो की मला हा रोल योग्य पद्धतीने पार पाडता येईल का। सो मी काय केलं, मी घरातच तो टोन पकडण्याचा सुरुवात केला म्हणजे, आणि त्या चंद्रिकाचा अभ्यास केला प्रॉपर की कसं कॅरेक्टर आहे ही चंद्रिका, म्हणजे पार पडताना असे खूप सारे अनुभव येऊन गेले आणि खूप साऱ्या गोष्टी मी ह्या चंद्रिकेमधून शिकले। सो मला स्वतःला भीती असल्यामुळे आणि मला ही भूमिका उत्तमोत्तम पार पाडायची असल्यामुळे मी चंद्रिका हे कॅरेक्टर खूप भरभरून जगले। मुळातच यात मला अभिनय करायला मिळाला, एक सृजनशील अभिनयाची ओळख झाली आणि ज्यावेळी शाहीर हे कॅरेक्टर मला करायचं होतं त्यावेळी मला आनंद झाला, कारण शाहीर हा मुळातच मी कधी पाहिला नव्हता, ऐकला नव्हता। ज्यावेळी सरांनी मला शाहीराबद्दल या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर मला तो अभिनय करायचा आहे हे म्हटल्यानंतर मला धस्स झालं होतं। पण ज्यावेळी सरांनी सांगितलं श पासून र पर्यंत जो काही रेखीव शाहीर उभा केला त्यानंतर मला एकदम कम्प्लीट तो शाहीर जो आहे तो माझ्या डोळ्यासमोर आला, म्हणतात ना एक कम्प्लीट कॅरेक्टर माझ्यासमोर उभं राहिलं आणि सरांनी मातीतून मला मूर्ती बनवली, शाहीर बनवलं खऱ्या अर्थाने, आणि मग तो शाहीर कम्प्लीट झाला। सिनेमाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तब्बल 11 गाणी आहेत जी कंपोज केली आहेत प्रवीण कुवर यांनी। चला तर मग या गाण्यांचा प्रवास आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात। खूप खास म्हणजे एक्सपिरियन्स आहेत, काही गमतीशीर एक्सपिरियन्स सुद्धा आहेत। गमतीशीर एक्सपिरियन्स म्हणायचं म्हणजे आमचं एक गाणं, एक लावणी रेकॉर्ड होत होती, बेला शेंडे जी गात होत्या, रेकॉर्डिंग चालू होतं आणि अचानक एक शब्द बेलाला काही मनासारखा गाता येत नव्हता, तर मी पण खूप प्रयत्न केला पण जमत नव्हतं, ती कोशिश करत होती खूप। तर अचानक काय झालं, अचानक पाठून आवाज आला धड धड धड, तर बघितलं तर आमचे डायरेक्टर साहेब उभे राहिले होते आणि त्यांनी मस्त अशी गिरकी घेतली होती, डान्सची स्टेप घेतली होती आणि सांगत होते बेलाला की अशा प्रकारचं तू गाणं गावावा, आणि मग सगळे हसायला लागले, पूर्ण थिएटर आम्ही हसायला लागलो। पण म्हणजे एवढं डेडिकेशन त्या माणसाचं, आज 72 इयर्स त्यांचं वय आहे, पण तेवढ्या डेडिकेशननी त्यांनी म्युझिकमध्ये सुद्धा इंटरेस्ट घेतला आणि मला असं वाटतं म्हणून म्युझिक हे थोडं चांगलं झालं आहे आणि प्रेक्षक त्यांना पसंती, सगळ्या चॅनलवर आता गाणं वाजतायत सगळी आणि लोक त्याला खूप त्याला पसंत करतायत, हे त्याचं यश आहे। सिनेमाच्या दरम्यान मी एक गाण्यासाठी शूटिंगला गेलो होतो, ते गाणं ऍक्च्युली मीच गायलं आहे, दारुड्याचं गाणं आहे असं म्हणतो त्याला। की सगळे जे तमाशातली मंडळी आहेत ते रात्री तमाशा झाल्यानंतर काय करतात, बाहेरून शेकोटी पेटवतात आणि मग आपलं एक एक ग्लास दारूचा ग्लास घेऊन नाचतात गाचतात असं गाणं आहे। तर त्या गाणं मी गायलं आणि विकास समुद्र यांनी ते ॲक्ट केलं आहे, म्हणजे ते गाणं 3 दिवस चालू होतं, पण गाणं खूप छान केलं आणि आता सगळ्या मला वाटतं आजच चालू झालं आहे चॅनल्सवर आणि ते पण प्रेक्षकांच्या मनास नक्कीच भावेल अशी आशा आहे। तर असा हा लावणीवर आधारित असणारा सिनेमा पुढच्याच आठवड्यात आपल्या भेटीला येतोय। टीम फिल्मी गप्पाकडून या सगळ्यांना ऑल द बेस्ट।